हॅलो स्टुडंट्स, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यंकटी तांडा, केंद्र खडका, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी गोलामध्ये बसवलेले बघा. आणि त्यांच्या समोर तुम्हाला दिसत असेल की आपल्याला ज्या विद्या प्राधिकरणाच्या पेट्या उपलब्ध झाल्या होत्या त्या पेटीमधील साहित्य दिलेलं आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य दिलेलं आहे. त्या साहित्याची मांडणी विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला करून दाखवणार आहेत. या साहित्याच्या उपयोगानं मदतीनं विद्यार्थी आपल्याला वर्गीकरण करून दाखवणार आहेत, ज्यामध्ये बघा वेगवेगळे चार्ट उपलब्ध आहेत आणि त्याच्याचे साहित्य देखील आपल्याला दिलेलं आहे, ज्यामध्ये आहे बघा पक्षी, प्राणी आणि कीटक. उपलब्ध साहित्यामधून विद्यार्थी त्या कार्डांचं, त्या साहित्याचं वर्गीकरण पक्षी, प्राणी आणि कीटक यामध्ये करून दाखवणार आहे. त्यानंतर बघा दुसरं आहे आपल्याला आहार. आहारामध्ये दोन प्रकारचा आहार दिलेला आहे, एक आहे पौष्टिक आहार आणि दुसरा आहे हानिकारक आहार. विद्यार्थी उपलब्ध कार्डामधून विचार करून कोणता आहार हा पौष्टिक आहे आणि कोणता आहार हा हानिकारक आहे याचा विचार करून याचं या ठिकाणी वर्गीकरण करून ते कार्ड त्या ठिकाणी मांडणार आहे. त्यानंतर आहे फळ आणि भाज्या. दिलेल्या कार्डांमध्ये फळं कोणती आणि भाज्या कोणती हे ओळखून विद्यार्थी त्या ठिकाणी फळं आणि भाज्या अशा प्रकारचं वर्गीकरण त्या ठिकाणी करणार आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे खेळांच्या बाबतीत. खेळामध्ये दोन प्रकारचे खेळ आहेत, मैदानी खेळ आणि बैठे खेळ. मग विद्यार्थी या ठिकाणी दिलेल्या चित्रामध्ये कुठला खेळ आहे याचं बारकाईने निरीक्षण करणार आहे. खेळ शोधून झाल्यानंतर तो बैठा खेळ आहे की मैदानी खेळ आहे याचा विचार करून त्याचं त्या दोन खेळामध्ये वर्गीकरण करून त्या ठिकाणी कार्ड मांडणी करणार आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे प्राण्यांचं वर्गीकरण. जलचर, भूचर आणि नभचर म्हणजेच हवेत राहणारे प्राणी, जमिनीवर राहणारे प्राणी आणि पाण्यात राहणारे प्राणी अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी काय करणार आहे, उपलब्ध कार्डाचं या ठिकाणी वर्गीकरण करणार आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे सवयी. विद्यार्थ्यांना दैनंदिन सवयी कोणत्या यांची ओळख या साहित्याच्या मदतीने होणार आहे. विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध कार्ड बघून त्याचं निरीक्षण करून त्या ठिकाणी दिलेल्या कार्डामध्ये बारकाईने वाचन करून वाचल्यानुसार त्या त्या कार्डाची मांडणी त्या ठिकाणी करून घेणार आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी. प्राणी तर आहेत परंतु दिलेल्या प्राण्यांपैकी पाळीव प्राणी कुठला आणि जंगली प्राणी कुठला याचं या ठिकाणी विद्यार्थी वर्गीकरण करणार आहे. त्यानंतर त्याच्याच पुढचा टप्पा प्राणी आणि त्यांची पिल्लं. विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्राण्यांची चित्र दिलेली आहेत आणि त्यांच्या पिल्लांची नावं त्याच्या पुढे दिलेली आहेत. विद्यार्थी दिलेल्या कार्डांमधून पिल्लू ओळखून ती त्या ठिकाणी त्या रिकाम्या जागेमध्ये ठेवून हा चार्ट पूर्ण करणार आहेत. त्यानंतर प्राणी व पक्षी आणि त्यांचं अन्न. कुठला प्राणी कोणतं अन्न खातो याचं या ठिकाणी विद्यार्थी ओळखून ही मांडणी करून त्याची ऍक्टिव्हिटी पूर्ण करून घेणार आहे. त्यानंतर बघा शेवटचं क्रिया. क्रिया म्हणजेच कोणकोणत्या क्रिया आपल्याला या ठिकाणी आहेत बघा, नाचणे, वाचणे, रडणे, लिहिणे, हसणे अशा प्रकारच्या आपल्याला या ठिकाणी 9 क्रिया दिलेल्या आहेत. विद्यार्थी ती क्रिया वाचणार आहे आणि वाचलेली क्रिया चित्रामध्ये शोधून या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण करून घेणार आहे. बघूयात आता आपले हे विद्यार्थी त्यांना वेळ दिल्यापासून किती वेळामध्ये हे कार्य पूर्ण करून घेतात आणि कशा पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करतात. ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यामागं एक छान हेतू आहे बघा. विद्यार्थी अतिशय मन लावून ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करतात. आपली आपली ऍक्टिव्हिटी पूर्ण करत असताना विद्यार्थी जेव्हा आलटून पालटून एकमेकांच्या ह्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करत असतात त्यावेळेला त्यांना बरंचसं जनरल नॉलेज देखील माहिती होतं. मग विद्यार्थी त्यामध्ये वर्गीकरण करायला शिकतात आणि एक सहज पद्धतीनं त्यांना जी आपण जनरल नॉलेजची माहिती म्हणतो ती या ठिकाणी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमधून मिळत राहते. बघूया आता विद्यार्थी कशा पद्धतीनं ही मांडणी करून घेणार आहेत.
याच ऍक्टिव्हिटीला आपण आव्हानाचं स्वरूप देखील देऊ शकतो. बघा, विद्यार्थ्यांना कार्ड देऊन जो विद्यार्थी कमीत कमी वेळेमध्ये ती ऍक्टिव्हिटी वर्गीकरण पूर्ण करून दाखवेल तो विजेता. हा देखील आपल्याला खेळ घेता येतो. बघा, आता या ठिकाणी सर्व विद्यार्थी तयार आहेत का? जो विद्यार्थी सर्वात अगोदर आपली ऍक्टिव्हिटी पूर्ण करेल तो या ठिकाणी बिंगो म्हणणार आहे. आणि सर्वांनी आपण चेक केल्यानंतर की खरंच त्यांनी सगळं वर्गीकरण बरोबर केलंय का, त्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. करायची सुरुवात मग. चला करा स्टार्ट. बिंगो. बघा आता कुणाचं झालंय अगोदर? सगळ्यात अगोदर श्रीकृष्णांनी आवाज दिला होता. व्हेरी गुड. थांबा, आता अगोदर श्रीकृष्णाचं बघूया. श्रीकृष्णाचा तक्ता दिलेला आहे बघा, प्राणी पक्षी आणि त्यांचं अन्न. बघा, त्यांनी कुत्र्यासाठी लावलेली आहे हड्डी, त्यानंतर माकडाची केळी, गाय गवत, शेळी म्हणजेच पाला गवत, वाघ मांस आणि पोपट पेरू. व्हेरी गुड. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर बघा, दुसरं बिंगो केलेलं आहे यशराजनी. त्याचं दिलेलं आहे फळं आणि भाज्या. फळामध्ये बघा, त्यांनी लावलेले सफरचंद, पेरू, गाजर, टरबूज, संत्री, केळी आणि भाज्यांमध्ये मेथी, ब्रोकोली, मिरची परत फुलकोबी आणि आपली शिमला मिरची. व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप. त्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी निशा हिनं केलेलं आहे पौष्टिक अन्न आणि हानिकारक अन्न. यामध्ये पौष्टिक मध्ये आहे ककडी, सफरचंद, मटन, मासे, किवी आणि भाकरी. व्हेरी गुड. आणि हानिकारक मध्ये बघा, जिलेबी. कुठलाही पदार्थ अति खाणं म्हणजे हानिकारक. आपण जिलेबी थोडीफार खाऊ शकतो, परंतु अतिप्रमाणात जर आपण ती खाल्ली तर ती कशी होते? हानिकारक होते. त्यानंतर पाणीपुरी, समोसा, वडापाव, आईस्क्रीम आणि खारी. व्हेरी नाईस. क्लॅप क्लॅप. त्यानंतर बघा, ओमकार. ओमकारणी प्राणी पक्षी आणि कीटक. अतिशय छान पद्धतीनं बघा, त्यांनी प्राणी बरोबर प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये प्राणी ठेव, प्राण्यांमध्ये प्राणी, पक्ष्यांमध्ये पक्षी आणि कीटकामध्ये कीटकांची मांडणी करून हा त्याचा चार्ट पूर्ण केलेला आहे. व्हेरी नाईस. क्लॅप क्लॅप. त्यानंतर बघा, प्रतीक्षा. प्रतीक्षाच्या आहेत क्रिया, नाचण्यामध्ये बरोबर नाचणं, रडणं. व्हेरी नाईस. वाचणं, उडी मारणं, धावणं, झोपणं, खाणं आणि हसणं. व्हेरी नाईस. क्लॅप क्लॅप. त्यानंतर राजनंदिनीचं आहे प्राणी आणि त्यांची पिलं. व्हेरी नाईस. बघा, तिने बरोबर प्राणी आणि त्यांच्या पिलांची बरोबर काय केलेली आहे? जोडी लावलेली आहे. व्हेरी नाईस. त्यानंतर दीपक. इकडे बघ बेटा, दीपकचं आहे पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी. त्याच्यामध्ये बघा, पाळीव प्राण्यामध्ये त्यांनी बरोबर पाळीव प्राण्यांची निवड केली आणि जंगली प्राण्यांमध्ये जंगली प्राणी घेतलेले आहेत. दोन कार्ड बहुतेक या ठिकाणी आमचे हरवलेले आहेत, पेटीमध्ये ते काही उपलब्ध नव्हते. रामेश्वर. रामेश्वरचा आहे बघा सवयी. बघूया त्यांनी बरोबर त्या कार्डाला वाचून योग्य त्या कप्प्यामध्ये ठेवलंय का. सकाळी लवकर उठणे बरोबर, दात घासणे बरोबर, सकाळी उठून योगा किंवा व्यायाम करणे बरोबर, आंघोळ करणे. व्हेरी गुड. त्यानंतर निहारी करणे, शाळेला जाण्यासाठी तयार होणे, शाळेत जाणे, खेळणे आणि रात्री झोपणे. व्हेरी नाईस. क्लॅप क्लॅप. त्यानंतर आपला कमलेश्वर. कमलेश्वर. कमलेश्वरचा आहे बघा जलचर, भूचर आणि नभचर, म्हणजेच हवेत राहणारे प्राणी पक्षी, जमिनीवर राहणारे आणि पाण्यात राहणारे. तर त्यांनी, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती पूर्ण करून घेतलेली आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर आहे आपला दीपक. दीपकनी या ठिकाणी खेळांचं वर्गीकरण केलेलं आहे मैदानी खेळ. मैदानी खेळामध्ये अतिशय छान पद्धतीनं त्यांनी बघा बरोबर मैदानी खेळ आणि बैठे खेळ या ठिकाणी पूर्ण केलेला आहे.
सर्व मुलांनी ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये अतिशय छान पद्धतीनं सहभाग घेतलाय. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या घेऊन जायचं. व्हेरी नाईस.